बरोबर ठेवलं म्हणले आणि आता माझ्या याला येत नाही. तुम्ही ताईच्या खासदारकीच्या निवडणुकीला कशापासून राहता याला असं बोलायचं नाही. नाही नाही म्हणले सगळ्या सभेच्या आधी जिंतूरची सभा करेल म्हणले उद्याची आणि म्हणून काल 4 वाजता आले. ताईला आपण विश्वास दिला पाहिजे की ताई आणि खऱ्या अर्थानं हे पक्ष वाढवणारा जो नेता आहे हे पक्षासाठी जे रक्ताचं पाणी केलेला जो नेता आहे ते आपले आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे आहेत. लक्षात घ्या बोरकिणीच्या सभेत सुद्धा मला म्हणले होते बोरकिणीची मंडळी आली असेल आली का पाहते हात वर करायली की बोरडीकर आता बस झालं तू आता आला पाहिजे भारतीय जनता पक्षामध्ये. आणि साहेबाला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली द्यायची असेल पंकजा ताईला भक्कम पुढे उभं करायचं असेल तर आपल्या दिदीला भारतीय जनता पक्षाच्या या उमेदवाराला 21 तारखेला भाजपची निशाणी कमळाचं बटन दाबून विजय केलं पाहिजे हीच विनंती आपल्याला करतो मी. मला खात्री आहे की जे मला कानावर काही गावं येतात ते मी जास्त तसं काही नाही मला विश्वास आहे आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. भारतीय जनता पक्षाचा हे राज्य येणार कोणत्याही कान्याकोपऱ्यात जा कोणालाही विचारा येडा माणूस जरी असेल तर तू हेच सांगणार की महाराष्ट्राची जे राज्य हे भारतीय जनता पक्षाचाच येणार यामध्ये दुमत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारण राज्य जर भाजपचं येत असेल तर जुनी मन आहे सांगा जुनी मन आहे उकंड्यावर बसा पण वाड्या आपला असला पाहिजे. उकंड्यावर बसला पण वाड्या आपला असला पाहिजेत आणि वाड्या आपला नसल्यानंतर पोटभर काही मिळत नसते लक्षात घ्या. आणि पोटभर मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये प्रत्येकाला सामावून घ्यायचं आणि उद्याच्या 21 तारखेला कमळ या निशाणीचं बटन दाबून भारतीय जनता पक्षाची ताकद वाढायची दिदीला मदत करायची दिदीला भाऊबीजी भेट द्यायची एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगणार. माझ्यावर जिम्मेदारी आली की हेलिकॉप्टर आवाजत नाही तोपर्यंत तुम्हाला बोलायची पण मी असं काही बोलणार नाही की जे तुम्हाला बोर करेल तुम्हाला आवडणार नाही असं सांगितलं आमच्या प्रतापरावने. मग ते रस्त्याचं सांगितलं असेल मटक्याचं सांगितलं असेल आज अधिकाराला बोलायचं म्हणजे हिंमत होत नाही लोकांची. कशामुळे होत नाही की कुठंतरी आपण चुकलेलो असतो कुठंतरी देवाणघेवाण झालेली असती. अधिकाऱ्याकडून जेव्हा तुम्ही देवाणघेवाण करता त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला बोलण्याचा अधिकार राहत नाही लक्षात घ्या. बोर्डीकरांनी 25 वर्ष आमदारकी केली पण एकही अधिकारी म्हणू शकत नाही किंवा जिंतूर तालुक्यातला एकही नागरिक म्हणत नाही की बोर्डीकरांनी पैशासाठी कोणतं काम केलं आणि कोणतं काम टाळलं. ऐका अशी घटना सांगा एकदा हात वर करून की बोर्डीकरांनी काही पैशासाठी काही गोष्ट केली का. अरे आम्हाला फक्त तुम्ही जो आशीर्वाद मतदान रूपी देता आणि त्या मतदान रूपी आशीर्वादामुळे जे वैभव आम्हाला मिळते जे सन्मान मिळतो जो अधिकार मिळतो तोच खूप झाला आमच्यासाठी. आणि म्हणून त्या अधिकाराचा सुद्धा वापर जर आम्ही केला असेल आजपर्यंत तर जिंतूर तालुक्याच्या सगळ्या समाजाच्या युवकांसाठी समाजासाठी करण्याचं काम या जिंतूर मतदारसंघात जर कोणी केलं असेल ते फक्त बोर्डीकरांनी केलं दुसऱ्यांनी कोणी केलं नाही. जा कोणत्याही गावात जा कोणत्या ना कोणत्या समाजाचं घर जर उभं केलं असेल ते बोर्डीकरांनी केलं हे चित्र तुम्हाला डोळ्यासमोर दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून म्हणणं आहे आम्ही न स्वार्थ करता प्रांजळ भावनेतून आम्ही जी सेवा करतोय सेवा करण्याचं जे आमचं व्रत आहे तेच व्रत तोच विचार तोच संस्कार दिदीला आहे लक्षात घ्या दिदीला आहे. ज्या पद्धतीने मी 25 वर्ष आपल्या समोर राहिलो एक वेगळं नातं करून तुमच्या बरोबर राहिलो त्या नात्यामध्ये वडील भाऊ म्हणून कधी लहानाचा कधी
अपमान किंवा वेगळा विचार कधी केला नाही, त्या संस्कारावर वाढलेली माझी मुलगी आहे, आपली बहीण आहे, आपली मुलगी आहे, तिचा सुद्धा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय की आता दुसरी सभा नाही, ही आखरी सभा आहे, आता फक्त भेटी गाठी आहेत। मुकुंदा कुठं कमी पडता कामा नाही, कुठे तापा, प्रत्येक आपला सेलेदार, आपला सेनापती त्या ताकदीनं, त्या जिद्दीनं आपल्या मैदानात राहायला पाहिजे। लढाई ही 6 वाजेपर्यंत पेटी बंद पर्यंत चालू राहिली पाहिजे, आणि आपली पेटी 70-75 निघेल अशा पद्धतीची आपण सगळ्यांनी कामगिरी करावी, एवढीच या निमित्ताने बोलतोय। आणि मी माझी रजा घेतो, धन्यवाद। यानंतर सन्माननीय मान्यवर माननीय सुरेशजी भुमरे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे, अवघ्या काही क्षणार्धात महाराष्ट्राची वाघिणी या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं सन्माननीय भुमरे साहेब। जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, बसवेश्वर महाराज, जय शेवालाल महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर, राजे मल्हारराव होळकर, या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज सेलू जिंतूर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आपल्या भगिनी आणि उद्याच्या आमदार सौ मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांच्या प्रचारार्थ ज्यांची जाहीर सभा आहे अशा या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या संघर्ष कन्या ज्यांनी मराठवाड्याचं नाव भारत देशाच्या कानाकोपऱ्यात नेलं अशा पंकजाताई साहेब मुंडे साहेबांच्या सभेत या उपस्थित असलेले, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्या जिल्ह्याचे नेते बोर्डीकर साहेब, आपल्या महायुतीच्या उमेदवार मेघनाताई साकोरे बोर्डीकर, आपल्या सेलूचे तालुका अध्यक्ष साडेगावकर साहेब या मंचावर उपस्थित असलेले, सेलू जिंतूर मतदारसंघाचे नेते, सेलूचे जिंतूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख साडेगावकर साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ, आपल्याला एकच विनंती करतो की परवा आपल्याला मतदान करायचं, अरे एका सामान्य चहा ऐकणाऱ्या माणसाला तुम्ही सर्वांनी देशाचं पंतप्रधान डबल केलं मोदी साहेबांनी, ताई साहेबांचं आगमन झालं जोरदार, टाळ्या वाजव एकदा। अरे जिथं जिथं पंकजा ताई साहेबांची सभा झाली ताई तिथली सीट 100% लागल्याशिवाय राहत नाही। आपल्याला एकच विनंती, कमलाचं चिन्ह आपल्याला वरती करायचं, लक्षात घ्या, कमलाचं चिन्ह आपल्याला वरती करायचंय, कमळाचं चिन्ह आपल्याला वरती करायचंय। महाराष्ट्राच्या वाघिणीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आणि आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या ताई पंकजा ताईच्या उपस्थितीमध्ये भगवान बाबा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणरावजी बुधवंत हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, आणि ताईच्या बरोबर 10 लोक यायलेत स्टेजहून। मला तुम्हाला विनंती करायची, स्टेजहून काही लोक ताबडतोब खाली वा, कारण ताईच्या बरोबर 10 लोक यायले, 10 लोक ज्याचे सत्कार करायचे तेच थांबा, बाकीचे खाली थांबा। ताई आली, ताईच्या वेळेस शिस्तबद्ध झालं पाहिजे। आपल्याला ठीक आहे, अभयराव या नाव, पोलिसांतर्फे सर्व जनतेला जमलेल्या लोकांना सूचना देण्यात, कृपया सर्वांनी शांतता बाळगायची आहे। हा इकडचा जो परिसर, कोणी येऊ नका, सर्वांनी शांतता बाळगायची आहे। हा जो इकडचा VIP गेटकडचा परिसर आहे, इथल्या लोकांनी 1 मिनिटाच्या आत जागा सोडायची आहे, अन्यथा लाठीचार्ज करून काढण्यात येईल, समजून घ्या। हे सर्व लोकांनी चौधरी बामणी येथील सर्व उठा तिथून
सांगळेवाडीचे सरपंच गणेशजी सांगळे राष्ट्रवादीतून माननीय बोर्डीकर साहेब यांचे सरपंच गणेशरावजी सांगळे तसे शिवचरण महाराज यांचे नातूर राजपाल पवार सोनापूर राष्ट्रवादी काँग्रेस मधून यांचं बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मेघना दीदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय आणि आपलं कमळाचं चिन्ह आपल्याला वरती ठेवायचंय. अवघ्या काही क्षणार्थात महाराष्ट्राची वाघीण या ठिकाणी येणार आहे, लक्षात घ्या. आणि आपला नारा राहील बोर्ड महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नाड्यामध्ये आपल्याला म्हणायचंय स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे अमर रहे अमर रहे. कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली. हा नारा आपल्याला सतत जागृत ठेवायचा आहे. तुम्ही सर्व रोड खाली करा, हा रोड हा रस्ता मोकळा पाहिजे. आम्हाला मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राची वाघीण आदरणीय सौ पंकजाताई मुंडे यांचं काही वेळामध्ये आगमन होत आहे. परंतु या ठिकाणी मी आपणाला सांगू इच्छितो की मी संभाजी सेनेचा प्रदेशाध्यक्ष असून गेली 20 वर्षापासून संभाजी सेनेच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला कधीही पाठिंबा दिला नव्हता. परंतु या पद्धतीनं काम करत असताना गेली अनेक वर्ष संघर्षामध्ये झगडत असताना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं भूमिपूजन स्वतः नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर सारथी या छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला गेला. त्यानंतर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी देण्याचं काम करण्यात आलं. आणि म्हणून त्याचबरोबर कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरपूर आर्थिक तरतूद करण्याचं काम या सरकारने केलं. म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी ज्या कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने महामंडळ स्थापन केलं होतं त्यांच्या काळात त्यांनीच या महामंडळासाठी निधी दिला. परंतु मागच्या सरकारनं गेली 15 वर्षाच्या काळात 1 रुपयाचाही निधी या सरकारने आमच्या सर्व मागण्या या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मान्य केल्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की संभाजी सेनेच्या माध्यमातून आपण या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये बिनशर्त पाठिंबा द्यायचा. भावांनो त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांची वेळ घेतली. परंतु आदरणीय बोर्डीकर साहेबांशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची रणरागिणी आदरणीय पंकजाताई मुंडे या उद्याच्या मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून त्यांच्याच नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रात संभाजी सेनेचा आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विश्वास देतो भावांनो उद्याच्या भावी मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस साहेबांना मोदीजींनी केंद्रामध्ये बोलवलं तर महाराष्ट्रामध्ये एक सक्षम पर्याय आदरणीय मुंडे साहेबांनी आता सांगितलं कोणीतरी बोलताना या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला ग्रामीण भागांमध्ये पोहोचवण्याचं सर्वसामान्यांचा बहुजनांचा पक्ष करण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी केलेलं आहे. आणि स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या रक्ताच्याच नाही तर विचाराच्या देखील वारस असणाऱ्या आदरणीय सौभाग्यवती पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. भावानो महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बऱ्याच वेळा ऐकायला येते की मुंडे साहेब असते तर आमच्या मराठवाड्याचं असं झालं असतं महाराष्ट्राचं तसं झालं असतं. परंतु मी तुम्हाला सन्मानपूर्वक सांगू इच्छितो की आता मुंडे साहेबांनी आदरणीय पंकजाताईंना आपल्यासाठी दिलेलं आहे आणि आदरणीय पंकजाताईंच्या हात आपल्याला अशा पद्धतीनं बळकट करायचे की उद्याचा महाराष्ट्र हा पंकजाताईनं ओळखला गेला पाहिजे. म्हणून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व बंधू भगिनींना मी कळकळीची विनंती या ठिकाणी करायला आलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मगरूरी जर संपून टाकायची असेल सर्वांचा मास जर उतरवायचा असेल तर ती एकच धमक आहे आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये ती धमक आहे. म्हणून मित्रांनो मुंडे साहेबांना ज्या राष्ट्रवादीच्या लोकांनी छळलं ती राष्ट्रवादी समूळ नष्ट करण्याचं काम आता आपल्यावर येऊन थांबलेलं आहे. म्हणून आदरणीय पंकजाताईंचं आगमन होताच स्वर्गीय मुंडे साहेबांचा जय जयकार आदरणीय पंकजाताईंचा जय जयकार हे आपल्याला प्रचंड मनानं प्रचंड मोठ्या आवाजात करायचं आहे. जर आपल्या रक्तामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार असतील आदरणीय मुंडे साहेबांचा आपण वसा घेतलेला असेल तर आपण आदरणीय पंकजाताई यांचं आगमन होताच भारतीय जनता पार्टीचा विजय असो
पंकजताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा ने हा परिसर धनानु सोडवा एवढे बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर राधाजी शेळके, मातंग समाजाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख नेते, आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। महाराष्ट्र जानते राजे छत्रपति शिवाजी महाराज, सर्व महामानव कैलासवासी लोकनेते गोपीनाथ जी मुंडे साहेब, माननीय हृदय सम्राट बाळासाहेब जी ठाकरे साहेब, सर्व महामानाला महामानवांना तिरवार वंदन करून अवघ्या 2 मिनिटांमध्ये फक्त राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीतल्या कामाचा बदल मी सांगतो आणि मातंग समाजाचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं काय वाटोळं केलं अवघ्या 2 मिनिटांमध्ये सांगून मी थांबणार आहे। या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मातंग समाजाचे रमेश कदम होते, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे चेअरमन यांनी 1000 कोटी रुपये महामंडळाचे खाल्ले आणि त्या 1000 कोटी रुपयातले बरेचसे पैसे तुमच्या ह्या राष्ट्रवादीच्या आमदाराच्या कामी आलेले आहेत। आणि म्हणून मातंग समाज भारतीय जनता पक्षाच्या आणि या ठिकाणी सेलू विधानसभा मतदार संघाच्या माध्यमातून मेघना दीदींना थेट निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करणं हे आपण सर्वांचं कार्य आहे आणि त्यासाठी आपण सर्व देखील या परिवर्तनाला हात देऊ आणि मेघना दीदींना साथ देऊ। चला जाऊ विकासाच्या गंगेकडे, चला जाऊ विकासाच्या गंगेकडे, मेघना दीदींना मत देऊ मी, चला कमळाच्या साथीने जाऊया पुढे। सर्वसन्मान्य मान्यवरांना विनंती करतो की महाराष्ट्राची वाघीण रणरागिणी संघर्ष कन्या पंकजाताई यांचा संयुक्त सत्कार करावा, संयुक्त सत्कार करायचा व्यासपीठावरील। सर्वसन्मान्य मान्यवरांना विनंती करतो की महाराष्ट्राची राजकन्या, संघर्ष कन्या, लोककन्या, बहुआयामी स्त्री सक्षम नेतृत्व पंकजाताई यांचा जाहीर सत्कार होत आहे। कृपया सर्वांनी शांत चित्ताने बसून घ्यायचे, आपल्या कमळाचे चिन्ह वरती ठेवायचे। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब अमर रहे, अमर रहे। अरे कोण आली रे, कोण आली? धनगर समाजाच्या वतीने संघर्ष कन्या पंकजाताई यांचा सत्कार होत आहे। धनगर समाजाच्या वतीने यामध्ये सुरेशजी भुमरे, कुंजारे गुरुजी, सुधाकरजी कुकडे, श्यामसुंदर मस्के, भागवतजी दळवे, पंडितरावजी जगाडे, रामराव हुलगुंडे, धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्राची वाघीण रणरागिणी संघर्ष कन्या पंकजाताई यांचा सत्कार होत आहे। डी मध्ये कोणी येऊ नका, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। यानंतर वंजारी सेवा भगवान बाबा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय लक्ष्मणजी बुधवंत, विचार मंचावर सन्माननीय मान्यवर रामप्रसाद जी बोर्डीकर, गजानन जी वराड, यानंतर संभाजी बुधवंत यांची कन्या सारिका घुगे हिनं स्वतः तयार केलेली सयाल, नमस्कार। आपल्या सर्वांच्या लाडक्या महाराष्ट्राच्या रणरागिणी आदरणीय पंकजाताई साहेब मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्यांची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतात। ह्या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेणं टाळते, क्षमा असावी, कारण की ताई साहेबांना पुढे 4 सभांना जायचं आहे आणि वातावरण खराब असल्यामुळे थोडासा हेलिकॉप्टर लवकर टेक ऑफ झाला नाही म्हणून आपल्याला थोडा कार्यक्रमाला आपला उशीर झालेला आहे। ताईसाहेब मला इथं आपल्याला सांगायचं आहे
की मी ठरवलेलं होतं की आपल्या सभेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आमच्या जिंतूर सेलूच्या माता भगिनी आपल्याला बघायला मिळतील. कारण की प्रत्येक गावामध्ये मी जेव्हा जेव्हा गेली तेव्हा तेव्हा प्रत्येक माझ्या मायमाऊलींनी मला विनंती केली की दीदी तुम्ही ताईसाहेबांची सभा घेतान पुरुष मंडळीलाच बोलवता, आम्हाला कधीतरी बोलवा, आम्हाला आमच्या लेकीला ऐकायचंय, आम्हाला आमच्या नातीला ऐकायचंय, आम्हाला आमच्या बहिणीला ऐकायचंय. पण आपला 9 वेळ होता आणि आपल्याला तर माहितीच आहे महिला असंच घर सोडून येऊ शकत नाहीत, घरचं स्वयंपाक पाणी सगळं काही बघितल्याशिवाय. तरी देखील मी आज आपल्याला विनंती करते की महिला भगिनींचं ऐकण्यासाठी आपण विजयी सभेसाठी यावं, तेव्हा महिला भगिनी जास्तीत जास्त संख्येने आपलं ऐकण्यासाठी आपण आणूया. या आज ताईसाहेब एक लहान बहीण म्हणून आपण जी माझी काळजी घेतलीत, खरं मला माहिती आहे की तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जायचंय, पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभेची काळजी तुम्हाला, एवढा व्यस्त कार्यक्रम आहे आणि आज ह्यावेळेस प्रचारासाठी खूप कमी दिवस आहेत, म्हणून मी ही एकाच सभेची मागणी पक्षाकडे केली होती, तेही म्हणजे आपल्याच ताईसाहेबांच्याच सभेसाठी मागणी केली होती. पण आपला ही व्यस्त कार्यक्रम मी विनंती केली आहे, बाबांनी विनंती केली, पण आता जास्त फोर्स करू शकले नाही. पण जेव्हा काल तुमचा मला फोन आला तेव्हा माझ्या जीवात जीव आला, कारण की प्रत्येक गावातून प्रत्येक माझा युवा बांधव युवा सहकारी म्हणत होता दीदी फक्त ताईसाहेबाला एकदा बोलवा, 5 ताईसाहेब आपल्याकडे आल्या पाहिजे, एकदा ताईसाहेबांचं हेलिकॉप्टर फिरलं तरी बस झाला आपल्याला, एवढी विनंती प्रत्येक ह्या जनसमुदायाकडून होत होती. ताई मला सांगायचं आमचा विरोधक कशातही खुश होते, काही मुद्दा नाही, आता काहीच मुद्दा नाही, काय तर म्हणे मी लेख आहे मी पुण्याला जाईल हा मुद्दा, दुसरा तर खुश कशामध्ये. ताईसाहेब तुम्ही मला विश्वास दिला होता जेव्हा की मी लोकसभेला जी मेहनत केली 9 ह्या जिल्ह्याच्या ह्या जिंतूर सेलूच्या प्रत्येक कुटुंबाच्या अडीअडचणी ज्या समोर जाण्यात त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायचा मी जो प्रयत्न 9 केला, जे स्वप्न मी या सगळ्यांच्या जीवावरती लोकसभेचं स्वप्न बघितलं मागच्या 2 रात्रीचा दिवस केलेला ह्या सर्वांनी बघितला, जेव्हा लोकसभेची संधी हुकली युती झाल्यामुळे, पण आपण मला विश्वास दिला होता की मेघना तुला विधानसभेला मी उभं करणार आहे. पण ह्या सगळ्यांचा हिरमूस झाला होता की आमच्या बहिणीची लोकसभेची संधी गेली आहे, आता विधानसभेची तरी संधी जाऊ नये. विरोधक खुश होते की तुम्हाला कमळत नाहीच म्हणे, कबशी सुद्धा नाही जानकर साहेबाची, कोणता विळा कोयता नारळ काय घ्यावा लागते का काय म्हणे असं म्हणून खुश होते. 4 पूर्ण मतदारसंघामध्ये शुकशुकाट, जसं की काहीतरी वाईट घटना घडलेली आहे, पण ज्या दिवशी आपण माझ्यावर विश्वास ठेवला, जी कोणी आपल्या मतदारसंघातली मंडळी ताईसाहेबांकडे जायची विनंती करायला की आमच्या दिदीला कमळच द्या, त्या त्या वेळेस ताईसाहेबांनी पहिल्यापासूनच मग लोकसभा झाल्यापासून की महायुतीची उमेदवारी मेघनाच असणार आहे एवढा विश्वास प्रत्येक वेळेस ताईसाहेबांनी दिलेला आहे. आणि आज एवढ्या वेळातला वेळ काढून आपण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्तीसाठी इथं आलात, खरंच माझं मन भरून आलं. आज मला इथं सांगायचंय ताईसाहेब जे संबंध स्वर्गीय आदरणीय मुंडे साहेबांचे बोर्डीकर साहेबांसोबत होते त्याचे साक्षीदार हे सर्वजण आहेत. विरोधी पक्ष नेते पद मिळाल्यानंतर सर्व महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भव्य दिव्य स्वागत कुठं झालं होतं तर या जिंतूरकरांनी मुंडे साहेबांचं स्वागत केलं होतं. हे जे वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध या दोन परिवाराचे आहेत हे पुढेही असेच चालू राहतील हा शब्द मी आपल्याला या सर्वांच्या समोर देते. मी आपल्या आयुष्यभर आपल्या ऋणात राहील ताईसाहेब हा शब्द मी आपल्या सगळ्यांना देते. ताई यांच्याकडे काहीच मुद्दे नाही म्हणे कमळ मिळणार नाही कबशी मिळणार नाही हे मुद्दे, आता तर म्हणे की आम्ही मॅनेज केली सभा कॅन्सल केली आणि म्हणून आपला तो परवा दिवशीचा व्हिडिओ फिरू लागले की कॅन्सल म्हणे आहे की नाही. पण ताई साहेबांचा जीव ह्या मेघनामध्ये लहान्या बहिणीला ताई साहेब असं सोडून देणार नाहीत ही खात्री मला येत आहे. जो विकास आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय, जो विकास आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रत्येक जाती धर्मासाठी मुख्यमंत्र्यांनी मग ते मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यायचं काम असो, धनगर समाजासाठी 1,000 स्पेशल पॅकेज लावून असो, किंवा जो ताईसाहेब आमचा आमदार म्हणजे आपण म्हणतो गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड लिमका बुक ऑफ रेकॉर्ड काही 1 उठा बशा काढा इथून इथं पळा ह्याचा रेकॉर्ड आहे नारळ फोडण्यामध्ये. ग्राम विकास खात्याच्या मंत्री आपल्या ताई साहेबांनी आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघासाठी 150 रुपयाची 150 किलोमीटरची ग्राम
मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेतून रस्ते दिले आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःचेच पोस्टर आणि नारळ 13 किलोमीटरचा रस्ता केला, चार टप्प्यामध्ये नारळ फोडले 30 वेळेस, असा नारळ फोडायचा कार्यक्रम नुसता। जी काही कामं ह्या 5 वर्षांमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये झाली, मग ती जलयुक्त शिवारची असो किंवा ग्राम विकासाची असो, फक्त आणि फक्त ताई साहेबाच्या मुळे झालेली आहे। श्रेय लाटण्याचं काम या सगळ्यांचं असतं। जो आज गावागावामध्ये आपण जाऊन बघा, जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा आमदार, तिथे तिथे ताई साहेबांनी सरळ हाताने विकास कामासाठी विकास निधी दिला। पण ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती अशा लोकांच्या ताब्यामध्ये की ज्यांना काम करणं माहिती नाही, नुसतं नारळ फोडायचं, बॅनर लावायचं, पुन्हा तिथं काहीच नाही। तिथं आणून टाकलेले गिट्टी दगड सुद्धा उचलून न्यायचा कार्यक्रम ह्या लोकांनी केलेला आहे। पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, विधानसभेमध्ये गेल्यानंतर आपल्याला जी टेक्सटाईल पार्क सेलू तालुक्यामध्ये मंजूर झालेले आहे ते पूर्णत्वाकडे न्यायचे। जो विजेचा लपंडाव आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिंतूर सेलूमध्ये मराठवाड्यावरती ज्या प्रत्येक ऊर्जा खातं असो, सिंचन खाते असो, सार्वजनिक बांधकाम खातं असो, ह्या खात्यामध्ये 15 वर्ष आघाडीच्या सरकारमध्ये जो अन्याय झालेला आहे तो मोडीच काढायचा आहे। म्हणून या विधानसभेमध्ये गेल्यानंतर ऊर्जा खात्यातले की प्रत्येक गावामध्ये 24 तास योग्य दाबाने वीज मिळाली पाहिजे यासाठी मला काम करायचंय। प्रत्येक गाव पाणीदार झालं पाहिजे, 12 महिने मुबलक पाणी आपल्या सर्वांना शेतीसाठी मिळालं पाहिजे यासाठी मला काम करायचंय। टेक्सटाईल पार्क उभी राहिली पाहिजे, माझ्या महिला भगिनी बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम अधिक सक्षम झाले पाहिजे यासाठी काम करायचंय। तरुण भावांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी मी घेऊ शकली पाहिजे, दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषदच्या आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे यासाठी काम करायचंय। आणि मला खात्री आहे, मोठी बहीण म्हणून ताई साहेब मला कुठेच कमी पडणार नाहीत एवढी मला खात्री आहे। फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की आता भाऊबीज आहे, दिवाळी आहे, ह्या लेकीनी ह्या बहिणींनी 9 वर्षांमध्ये जे काही आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या समोर येऊन आपल्यासाठी कामं करण्याचा प्रयत्न केलाय, खास करून मुस्लिम बांधवांना मला विनंती करायची, मुस्लिम मतदान म्हणजे टेकन फॉर ग्रँटेड आहे की कुछ भी करो ये वोट हमें मिलने वाला है, 5 साल पूछने का नहीं, सबके सबके मसले ज्यादा कैसे बढ़े, पुलिस वालों को जानबूझकर कैसे केसेस इनके ऊपर करे, इतना ही काम 5 साल में हुआ है। और जिंतूर नगर पालिका में भी क्या क्या काम हुए आप सभी को पता है। जिंतूर सेलूच्या शहरांमध्ये मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये मी गेली, तिथल्या माझ्या महिला भगिनींनी सुद्धा मला विश्वास दाखवला की हम सिर्फ और सिर्फ कमल को वोट करेंगे क्योंकि मोदी जी ने हमें घरे दिए है, मोदी जी ने हमें लेबर कार्ड दिया है। मैं इतना ही कहना चाहूंगी, मैं मुस्लिम हूं तू हिंदू है दोनों इंसान, ला मैं तेरी गीता पढ़ लूं तू पढ़ ले कुरान, अपने तो दिल में है दोस्त बस एक ही आसमान, एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान। आज मला इथं विनंती करायची खास करून जिंतुरातल्या माझ्या मुस्लिम भावांना की जो गैरसमज आतापर्यंत पसरवण्याचं काम ह्या लोकांनी केलं, केवळ जाती धर्माच्या नावावर मतदान मागण्याचं काम ह्या लोकांनी केलं, ते मोडकळीस काढण्यासाठी ह्या बहिणीला प्रत्येक बूथ मधून जास्तीत जास्त मतदान हे कमळ निशाणी समोर दाखवून तुम्ही विश्वास द्या की आम्ही फक्त विकासासोबत आहोत, आम्ही फक्त जे काम करतो त्याच्यासोबत आहोत। इथं बसलेल्या सर्व तमाम माझ्या भावांना, वडीलधाऱ्या मंडळींना, माझ्या माता भगिनींना मला विनंती करायची की खूप काही स्वप्न आपल्या सर्वांच्या साठी काम करण्याची जिद्द घेऊन मी मागच्या 9 वर्षापासून आपल्या सोबत आहे, आपल्या सोबत माझा जो प्रवास झालेला आहे। मी एवढीच विनंती करते की ह्या भाऊबीजेला आपण सर्वजण मला ओवाळणी द्याल, कसली ओवाळणी द्याल, तर जास्तीत जास्त मतदान हे फक्त आणि फक्त कमळ या निशाणीवर टाकून। बघितला बहिणीचा संघर्ष बघितला, म्हणून बरेच आता प्रताप भैया असतील, आपले LB भाऊ असतील, असे अनेक गावामधून राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये जे इन्कमिंग चालू आहे ते आतापर्यंत चालू आहे। मला खात्री आहे बूथवर गेल्यानंतर सुद्धा सगळेजण फक्त आणि फक्त कमळाचंच बटन दाबणार आहात, कारण की जी काही चांगली कामं करण्याचं ध्येय ह्या केंद्र आणि राज्य सरकारच्या नेत्यांनी, मग मोदीजी असो, मग मुख्यमंत्री असो किंवा आपल्या ताईसाहेब असो, जी कामं करण्याचं स्वप्न त्यांनी बघितलंय ते करताना आपण बघता, 18-18 तास कामं हे लोक सगळेजण करताना बघता, अशा चांगल्या लोकांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळावी
एवढीच विनंती करते, आपल्या समोर माझा पदर पसरवते की येत्या 21 तारखेला आता कुणीही गाव सोडायचं नाही. प्रत्येक मतदान आपल्या फक्त आणि फक्त कमाल निशाणी समोर झालं पाहिजे, एवढं आपण सगळ्यांनी करून घ्यायचंय. मी माझा पदर पसरवते, मला मताचं दान तुम्ही सर्वांनी करा, मताचं दान करून आपली सेवा करण्याची संधी द्या, एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर पक्ष प्रवेश होणार आहे लक्ष्मणजी बुधवंत भगवान बाबा संघटना महाराष्ट्र राज्य यांचा पक्ष प्रवेश. विचार मंचावर टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. त्यांच्यासोबत मित्र परिवारांचाही पक्ष प्रवेश आहे. कृपया गर्दा होणार नाही याची काळजी घ्या. महाराष्ट्राची रणरागिणी संघर्ष कन्या यांच्यानंतर यांचं भाषण होणार आहे. टाळ्यांच्या गजरात आपलं कमळाचं चिन्ह वरती दाखवायचं आपल्याला. आपला उत्साह आणि जोश जागृत ठेवायचा आहे. कमळाचं चिन्ह वरती करा सर्वांनी, बोला. यानंतर खुद से यानंतर नगरसेवक यांचाही या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे. फेरोज कुरसी आणि यानंतर ताईला मी विचार मंचावर पाचारण करण्यापूर्वी म्हणेल, खुद से जितने की जीत है और मेघना दीदी को भी जिताना है. अरे भीड़ नहीं है दुनिया की, मेरे अंदर एक जमाना है, मेरे अंदर एक जमाना है. असं बहुआयामी नेतृत्व लोककन्या संघर्ष कन्या स्त्री सक्षम करत्या महाराष्ट्राची रणरागिणी महाराष्ट्राची वाघीण पंकजाताई यांना मी विचार मंचावर पाचारण करतो की यांना संबोधित करावं. पंकजाताई जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय पंकजाताईचं. कोण आली रे, कोण आली, कोण आली रे, कोण आली. खुद से जीतने की जिद है मुझे और खुद को ही जिताना है. मैं भीड़ नहीं हूं दुनिया की, मेरे अंदर एक जमाना है. असं म्हणायचं होतं का. या चार ओळी मी आता ज्या वाचल्या त्या चार ओळींचा अर्थ हाच आहे की मला स्वतःला जिंकायचंय आणि मला स्वतःला जिंकायचंय म्हणजे कमळाला जिंकायचंय म्हणजे मेघना बोर्डीकर यांना जिंकवायचं. महायुतीच्या उमेदवार राहू द्या ते बसतात व्यवस्थित, काही चिंता नाही, ते व्यवस्थित बसतात बिलकुल. ते मला इजा होऊ देत नाहीत, काही त्रास होऊ देत नाहीत. बसा जिथे आहे तिथे जाऊ द्या. तुम्ही कार्यकर्ते फक्त शांत राहते बसतात ते मला एवढ्याला भगवानगडाची भगवानगडाच्या कार्यक्रमाला एवढ्या गर्दीने येतात पण मला एवढं सुद्धा धक्का लागू देत नाही. एवढा जीव एवढा तुम्ही माझ्यावर जीव लावलाय म्हणून मला इथे यावं लागलं. कारण ताई आल्या म्हणल्या की मग तुम्ही जरा जोरात पळायला लागता. मी सांगितलं महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ पोलीस तुम्ही थांबा ओ अधिकारीवर. महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारात आयोजित या भव्य सभेला मंचावर उपस्थित संजयजी जाधव आहेत. मला काय लोकांनी सुदृश दिल नाही. मंचावर उपस्थित आपल्या लेकीच्या प्रचारात जोडलेले बोर्डीकर साहेब, मंचावर उपस्थित आमचे बंधू अभय चाटे, विनोदजी बोराडे, विलासांना गीते, रामजी शर्मा, संजय साडेगावकर, त्यांचं कौतुक करा टाळ्या वाजवून जोमाने कामाला लागले, गणेश काजळे. हा आवाज चांगला आहे, आता असाच राहू द्या, कमी करू नका, नाही त्यांचा आवाज वाढेल. कृष्णा देशमुख, ब्रिज गोपाल तोष्णीवाल, गजानन कुटे आणि उपस्थित सर्व मान्यवर,
ज्यांचा आत्ताच प्रवेश झाला ते लक्ष्मण बुधवंत, मला तर वाटलं होतं आपलेच आहेत, प्रवेश व्हायची गरजच नाही. आणि एवढ्या संख्येने उपस्थित एवढ्या भव्य सभेला, त्या गेटच्या बाहेरही लोक आहेत, त्या गच्चीवरही लोक आहेत, इथं लोक आहेत, मागे लोक आहेत, उजव्या मागे पण सभा आहे का? एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात, आवाज येतो का मागे? एकदम मागे असं म्हणू. मी जरी तुमच्यापर्यंत पोहोचत नसले तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत. किती प्रेम आहे रे तुमचं, एवढं प्रेम माझी झोळी फाटून जाईन इतकं प्रेम. यातलं थोडंस प्रेम 21 तारखेपर्यंत आपण डायव्हर्ट करायचं इकडं मेघना बोर्डीकरकडे. मेघना माझ्याकडे आली सभा मागायला, मी लारे बापरे सभा तर खूप द्यायची आहे, तसं तर 288 उमेदवारांना सभा द्यायची आहे, पण मला सभाचा वेळच काही जमत नव्हता. आज शेवटचा दिवस होता, परळी मतदारसंघामध्ये भव्य रॅली करायची होती पोरांना सगळ्या कार्यकर्त्यांना. मी रॅली कॅन्सल केली आणि रॅलीचा वेळ मेघनासाठी देण्यासाठी झाली. आणि माझे भाऊ महादेव जानकर सकाळी परळीत होते, त्यांची सुद्धा परवानगी घेऊन आलेली आहे. मी म्हणलं माझ्या शेजारी घडी चालतच नाही, कमळच लागत. आणि मला एक मुलगी उभी आहे, बापाचा जीव टांगलेला आहे, तिचा जीव टांगलेला आहे, दुसऱ्या मुलीलाच ते कळू शकतं. आणि एक महिला राजकारणात उभी आहे, तर तिच्या पाठीशी खंबीरपणे पंकजाताई उभी राहिली तर माझ्या असण्याला अर्थ. म्हणून हा सभेला वेळ दिला, पहिले सभा घ्यायचा 100% आमचं ठरलं, पण मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सभा आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सभा आल्यामुळे माझ्या त्या सभेचा तो दिवस हा मला तिथे देता आला नाही. तरीही मग मी कार्यक्रम बदलला, मग दुपारी मी पाथर्डीला गेले, कर्जत जामखेडला गेले. मेघनाला मी शब्द दिला होता की मी सभेला येणार म्हणजे येणार. आता माझी रॅली मी कॅन्सल करून आले, बरोबर आहे? आधीच आमचे लोक तिकडे पसरवायलेत राष्ट्रवादीवाले की पै तईची खूप अवघड जागा आहे, अरे बापरे बाप, माझी जागा अवघड आहे म्हणायले, तर स्वतःच मतदारसंघात बसलेत, मी तर बाहेरच फिरायले. माझी अवघड जागा आहे म्हणे यांना हरवायला मोदी आणलाय म्हणे. मिला रे बाबा, मीच जाते लोकांना जिंकवायला, मुंडे साहेबाची पुण्य एवढी मोठी आहे. पंकजा गोपीनाथ मुंडे नावात पंकजा छटाक भरे, तनभर मुंडे गोपीनाथ मुंडे. मी इथे आले, स्वतःची रॅली कॅन्सल करून आले, त्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे. मेघना बोर्डीकर विजयी झाली पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. कशामुळे विजयी झाले पाहिजे असंही तुम्ही काही बघत नाही, दुसरं ताईची सभा झाली आणि विजयी झाले पाहिजे, पण तरी का विजयी झाले पाहिजे? या देशात नरेंद्र मोदींचं सरकार, नरेंद्र मोदींचं सरकार म्हणजे गरिबाचं सरकार आहे. स्वप्न पडत नव्हतं गरीबाला कधी ग्रामपंचायत लढायचं. एखादा गरीब चहा विकणाऱ्याचा पोरगा चुली समोर बसून ज्याची आई स्वयंपाक करते असा प्रधानमंत्री देशाचा बनते असं वाटलं असेल का कोणाला? एका ऊस तोडणाऱ्याचा समुदायातला एक पोरगा या देशाचा ग्रामीण विकास मंत्री होईल असं कधी वाटलं होतं का कोणाला? हा जो प्रवास आहे, हा प्रवास उज्ज्वल या देशाच्या भविष्याचा प्रवास आहे. नाहीतर झोपेतून जरी उठवून विचारलं आणि लहान लेकराला जरी विचारलं प्रधानमंत्री कोण, तर ते डोळे बंद करून म्हणायचं कोणीतरी गांधी आहे बाबा, दुसरा प्रधानमंत्री होऊ शकत नाही. आणि रिमोट कंट्रोलवर त्यांचा चालणारा झाला नाही तर त्यांच्या घरातला झाला. आमच्या अटल बिहारी वाजपेयीने प्रधानमंत्री पदाची धुरा सांभाळली, आता आमचे नरेंद्र मोदी हे देशाचे नाही आता जगाचे लीडर म्हणून त्यांचा चेहरा समोर आला. आणि आता देशात सत्ता
येणार नाही येणार नाही येणार नाही म्हणत होते सगळे, पण आम्ही पार केला की नाही आकडा, आणि आले आल्या पहिला निर्णय काय घेतला, काय घेतला, काय काय, टोपी दिख रही थोड़ी, डरने का कुछ काम नहीं है। या मेरे मुस्लिम बांधव को मैं कहना चाहती हूं, एक कहानी बताना चाहती हूं। ये कहानी है कश्मीर के एक पठान की। मैं गई थी 4 साल पहले कश्मीर, और एक पठान ड्राइवर मेरा था, वो मुझे घुमा रहा था सब जगह। मैंने बताया नहीं था मैं मंत्री हूं, क्योंकि सुरक्षा का मसला था। मैं घूम रही थी यहां वहां, और वो मुझे बताता था ये मैडम यहाँ अच्छा है अच्छा है, बातों बातों में हमारी, मैंने पूछा आपके परिवार में कौन है, उसने कहा मेरे माँ बाप है, मेरी बहन एक शादी हो गई, एक बहन छोटी है, 2 भाई है, मेरा बच्चा है छोटा 5 साल का, और एक बड़ा बच्चा है 12-13 साल का। मैंने बोला क्या करता है, बोले स्कूल जाता है। मेरे को बोला मैडम मेरा बच्चा स्कूल जाता है सुबह। मैंने बोला कैसा लगता है आपको यहाँ, कश्मीर तो स्वर्ग है। बोला ये स्वर्ग है, ये स्वर्ग ही रहना चाहिए ऐसा लगता है। सुबह मेरा बच्चा स्कूल जाता है तो मैं उसके बस्ते में किताबें रखता हूं, पर जब वो वापस आता है तो मेरा दिल धड़कता है कि इस बस्ते में से कोई हथियार ना निकले। ये एक मुसलमान बाप की कहानी है, उसके दिल का दर्द है। 370 ये उस दिल के दर्द को मिटाने के लिए है, और कोई जाति और धर्म के लिए नहीं। इस देश के सारे मुसलमानों के हाथ में तिरंगा, हिंदुओं के हाथ में तिरंगा है, यही इस देश की बड़ी ताकत है। एक शेर मेघना ने सुनाया, एक मैं भी सुनाऊं। ए खुदा इस देश को ऐसा निजाम दे, ए खुदा इस देश को ऐसा निजाम दे, मुल्ला बजाए घंटी जहां पंडित अजान दे। महाशय देशाचं स्वप्न कोणी पूर्ण केलंय तर आमचे कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि नरेंद्र मोदींनी केलंय। या देशामध्ये जर कोणी धर्मवाद केला तर या काँग्रेसनी केला, आणि त्यांच्या बगल बच्चा राष्ट्रवादीनी जातीवाद करण्याचं काम केलं। हा जातीवाद आणि धर्मवाद सगळा आता या जनतेने लाथाडून टाकलेला आहे, आणि फक्त विकासाचा एकमेव नारा सगळ्या रंगांनी मिळून हातात घेतलाय। निळा असेल, भगवा असेल, हिरवा असेल, पिवळा असेल, पांढरा असेल, कोणताही रंग आहे तो सगळा रंग मिळून देशभक्तीचा रंग आहे। आणि या देशातल्या सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा नारा आम्हाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलाय। देशात तर सरकार आलं, नुसतं 370 केलंय नाही, लगे पुन्हा म्हणतील 370 प्रचाराचा मुद्दा आहे। प्रचाराचा मुद्दा नाही माध्यमांनो, संस्काराचा मुद्दा आहे, देशभक्तीचा मुद्दा आहे। पण नुसतं एवढं केलं नाही नरेंद्र मोदी। सकाळी उठून मी प्रचाराला जायचे 2004 मुंडे साहेबांच्या, म्हणजे आता मी पण राजकारणात सिनियर आहे, 20 वर्षाचे झाले ना मला, पण 2004 म्हणजे आता 15 वर्ष झाले। मी जेव्हा प्रचाराला जायचे, गावामध्ये दोन्ही बाजूला शौचाला लोक बसलेले असायचे, असं चित्र दिसतं का आता? 90, 95, 98, 99% दिसत नाही ना, दिसतंय का? कुणी केलंय? नरेंद्र मोदींनी केलं हे स्वच्छता अभियान। या माता भगिनींना कुचंबनेतून काढलं, चुलीचा धुरापासून मुक्ती देण्यासाठी उज्ज्वला अभियान केलं की नाही? नुसतं 370 नाहीये, देशभक्ती अशीच असते, तिरंग्याचा सन्मानही करतो, आणि या तिरंग्याच्या सावलीत बसलेल्या गरिबाला सुद्धा आम्ही आधार देण्याचं काम करतो। या घरामध्ये हा देश एक मोठं घर आहे, आणि या घरामध्ये असणारा एकही माणूस बेघर नाही राहिला पाहिजे ही काळजी घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना। आणि आता तर आम्हाला सांगितलंय घर घर जल, प्रत्येक घरात जल, मोदीजींनी सांगितलंय म्हणजे ते होणार, म्हणजे होणार, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। प्रत्येक घरात पाणी पोचणार आहे, शौचालय पोचलंय, गॅस पोचलाय, प्रत्येक घरात पाणी पोचणार आहे। आणि शेतकऱ्याला अत्यंत उत्कृष्ट विमा योजनेच्या माध्यमातून आधार दिलाय, पेन्शन दिले की नाही शेतकऱ्याला? अकाउंटमध्ये जमा झाली का नाही?
मग एवढं सगळं जमा झाल्यावर पुन्हा तुम्ही शेताकडच्या पार्ट्या खाताल आणि पत्र देताल, तसलं काही करायचं नाही. तुम्ही तर देतच नाही, वाटतच नाहीत, पण बाकीच्यांनाही सांगा. बरोबर आहे की नाही मामा? मग एवढं सगळं तुमची काळजी या प्रधानमंत्र्यांनी घेतली, मुख्यमंत्र्यांनी घेतली, आणि नुसते भौतिक विकास केले नाही, नॅशनल हायवे, रस्ते, विकास, पाणी पुरवठ्याच्या योजना, स्मार्ट सिटी सगळं केलं, पण नुसतं हे नाही केलं, सामाजिक विकास केला. धनगर आरक्षणाचं भिजत गोंगळं पडलं होतं की नाही? एसटीच्या सवलती देण्याचा कॅबिनेटने निर्णय घेतला आणि धनगरांना सर्वच्या सर्व आदिवासींच्या सवलती देण्याचा निर्णय यशस्वी केला. आता आरक्षणाचा अत्यंत चांगला अहवाल केंद्र शासनाकडे देतोय. आणि मराठा आरक्षणाचं तर भाषण गाजलंच माझं, बघितलंच तुम्ही. मराठा आरक्षणाचा मोर्चा कुठं निघाला? मुंबई नाही, नागपूर नाही, कुठं निघाला? परळीत. किती विश्वास आहे आपल्यावर? मराठा आरक्षणाचा मोर्चा परळीत, मराठा क्रांती मोर्चा परळीत. त्या क्रांती मोर्चात कोणी जायला धजावत नव्हतं, कारण नेत्यांचं ऐकून ऐकून कान किट्ट झाले होते. 50-50 वर्ष सत्ता भोगलेल्या लोकांनी आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं होतं. तुमची लेक गेली, 23 मिनिटं भाषण केलं तिथं, 23 मिनिटं, आणि छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन शब्द दिला की मराठा आरक्षण येईल, कारण गोपीनाथ मुंडेंनी भाषण केलं होतं. मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही पाहिजे. आणि ते साध्य झालं. अरे नेतृत्व करायचं म्हणजे काय? जो येईल त्याला हो म्हणायचं म्हणजे नेतृत्व करायचं नाही? तुम्ही लहान आहेत, कधी ते अज्ञानी लोक असतात, त्यांना कुणीतरी भडकवून देतं. समाजात लोकांना रस्त्यावर आणण्याचे आमचं नेतृत्व नाही रे बाबा, लोकांना महामार्गावर विकासाच्या आणण्यासाठी नेतृत्व आहे, आणि म्हणून हे काम चालू आहे. आता देशात सरकार आले, आले की नाही? कोण आहे आता प्रधानमंत्री? बघा छोटा मुलगा तो पण सांगतो. कोण आहे रे बेटा प्रधानमंत्री? नरेंद्र. मुख्यमंत्री कोण आहे? अरे वा, भाजपचं सरकार परत येणार का? मग त्याला मताचा अधिकार असता तर नक्कीच अजून 2-4 जागा वाढल्या असत्या. एक 10-12 वर्षाचा मुलगा म्हणतो भाजपचं सरकार येणार. थांबा, गमचा पडला तर कसं होईल? एक 10-12 वर्षाचा मुलगा सुद्धा सांगतो भाजपचं सरकार येणार. मग हे राष्ट्रवादी काँग्रेसवाल्याला का कळत नाही? कसा आटापिटा चाललाय एवढा? कुणाला संशय आहे का महायुतीचं सरकार येणार? संशय आहे का कुणाला? तुम्हाला कुणाला संशय आहे का? अरे मग देशात आमचं सरकार राज्यात येणार आहे, मग आमदार खासदार आमचा, सरकार आमचं, मग आमदार आमचा का नाही? आमदार आमचा पाहिजे का नाही? मग तुम्ही मेघना बोर्डीकरांना विजयाचा जबाबदारी तुमच्याकडे घेणार की नाही? हे जबाबदारी घेणार मेघना? यांनी मला शब्द दिला म्हणजे दिला. आता यांची जबाबदारी तुमच्यावर आहे, यांची तक्रार आली नाही पाहिजे. हे प्रेमाचे माणसं आहेत, प्रेमाचे, यांचा सांभाळ करा. डोक्यावर घेऊन तुम्हाला मिळवतील, हे कधीही अंतर देणार नाही. आज मी मेघना बोर्डीकरच्या विजयाच्या सभेला आले असं मी आज जाहीर करू का? आता माझी रॅली, एवढी अवघड निवडणूक सोडून आले ना, माझी रॅली सोडून आले म्हणजे पंकजा मुंडेची निवडणूक आहे, आता मेघना बोर्डीकरची निवडणूक नाही. नुसत्या टाळ्या हाणायच्या नाही, मत सुद्धा हाणायचे, नाही तर माझ्या सभेला मागणी कशाला उगच? बरोबर आहे की नाही? आता देश, आता सरकार येणारच आहे, मी मंत्री होणार आहे, आणि मग मेघना मेघनाचं विकासाचं एक काही काम आणणार का? मग तुमचं काय? तुमचं मी पालकच आहे, आमदारही कारभार मीच करणार. बस सगळे रस्ते, सगळा विकास चालेल, चालते का आपली डील? आमदार मेघना आणि मीच कारभार करणार. कारभार म्हणजे कारभार नाही करणार, संसार करणार, चांगलं करणार. आता हे जिंतूर मी दत्तक घेत आहे, आमदारही मी दत्तक घेत आहे. एक मी पुरुषांच्या विरोधात नाही, कारण तुम्ही सगळे पुरुषच आहेत समोर,
पण एक महिलेला जेव्हा काम करायची संधी मिळते त्याचं ती सोनं केल्याशिवाय राहत नाही. मला साहेब नेहमी म्हणायचे, बरं झालं म्हणायचे मला मुलगा नाही, मुलगा असता तर वाया गेला असता म्हणायचे. मुलगी आहे म्हणून माझी मुलगी चांगलं काम करते. म्हणजे तुम्ही वाया गेलेत असं मला म्हणायचं नाही, तुम्ही चांगलेत. धाक आहे ना, मा धाक आहे पाहिजे ना, नेत्याचा आईचा ताईचा धाक असला की सगळं चांगलं आहे. या मतदारसंघाने आतापर्यंत मुंडे साहेबांचा शब्द कधीच डावलला नाही. मुंडे साहेबांनी हाडाची काड केली, आयुष्यभर गाम गाळला, सामान्य माणसासाठी वंचितांसाठी जीवनाचा प्रत्येक क्षण दिला. भरल्या ताटावून मुंडे साहेब आपले गेले, एवढं प्रेम देऊन गेले, मला कोणती संपत्ती दिली तरी तुमच्यातला एकही माणूस कमी करावा वाटत नाही, एवढं प्रेम, एवढं प्रेम. हे प्रेम तुम्ही मला दिलं, हे प्रेम आता मतदानाच्या रूपाने मेघना बोर्डीकरांच्या पारड्यात घाला. मी महादेव जानकरची बहीण आहे, महादेव जानकरांचं हे सीट आहे, हे भारतीय जनता पार्टीचं चिन्ह असलं तरी हे रासपाची जागा आहे, हे मी सोडली आहे रासपाला. आता चिन्हाचा विषय नाही, चिन्ह म्हणजे पंकज आहे, पंकज म्हणजे कमळ. आणि आमचे जानकर साहेबांना मी बोलले, भोळा महादेव आहे आमचा, प्रेमळ माणूस आहे, त्यांचा सुद्धा मी आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं कुणी इथं बुद्धिभेद जातीभेद करू नये, आम्ही एक जीव आहोत, एक जीव. रासपा पण माझीच आहे, भाजपा पण माझीच आहे. मी म्हणलं माझ्या शेजारी, माझ्या शेजारचा मतदारसंघ आहे. एक मुलगी उभी आहे, जे झालं ते बरोबर आहे मी म्हणणार नाही, पण जे होणार होतं ते चुकलं असतं, गडबड झाली असती. घडी आहे का पंजा आहे समोर? घडी नाही जमती हमको. एक घडी गेली की एक पिढी जाती म्हणतात. आता इथं काय घोषणा द्यायची, घडी आली तर पिढी जाईल, काय उलट आहे इथं? एक घडी आली तर पिढी जाईल रे बाबा. घडी बिडी घडीची टिक टिक 24 तारखेला बंद करा, बंद करा, बंद करा. आणि आमच्या मेघना बोर्डीकरला निवडून द्या. तुमच्या विकासाची अशी पण जबाबदारी माझी आणि तशी पण माझी जबाबदारी आहे. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन, मेघनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन हा विश्वास तुम्हाला देते. आणि मला आता 6 आमदारांचा जीव टांगणीला लागलेला आहे, त्यामुळे मला तुमची रजा घेणं भाग आहे. विकास हा एकमेव मुद्दा समोर ठेवा. मुंडा साहेबांचा आपला चेहरा समोर आणा, नरेंद्र मोदींचा चेहरा समोर आणा. जमलं तर पंकजाताईंची आठवण ठेवा. आणि हे मतदान एवढ्या लोकांनी जवळ, आपण आवर्जून कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून महादेव जानकरांचा आणि माझा सन्मान ठेवा असं मी तुम्हाला आवाहन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंकजा दीदी तुम आगे बढ़ो, पंकजा दीदी तुम आगे बढ़ो, मेघना दीदी तुम आगे बढ़ो, मेघना दीदी तुम आगे बढ़ो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब. एकवीस तारखेला